पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे। देवपूर पोलीस सांगतात आम्ही शहर वाहतूक शाखेचं काम करतो, शहर वाहतूक शाखेकडून स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न, पण सक्षम अधिकारी रजेवर। जिल्ह्यात यंदा सर्वाधिक म्हणजे 470 mm पाऊस धुळे तालुक्यात। पिकांची स्थिती समाधानकारक, मात्र शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। ग्रामदेवता कानुमातेच्या उत्सवासाठी 26 आणि 27 जुलै महत्वाची, पण महापालिका प्रशासनानं लॉकडाऊन घोषित केल्यानं भाविकांची कोंडी। वर्षा ऋतूला सुरुवात झाल्यानं वाताचा त्रास होण्याची शक्यता, वात आणि कफ टाळण्यासाठी आयुर्वेदातील उपचार पद्धती अवलंबा, वैद्य जोशी यांचा सल्ला। आणि 3 आठवड्यांवर आलेल्या गणेशोत्सवाचे मूर्तीकारांना वेध, यंदा मूर्तीच्या भव्य दिव्यतेबाबत नाही तर आखीव रेखीवपणाबाबत मूर्तीकारांमध्ये स्पर्धा। आता बातम्या विस्तारानं। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, पण वाहतूक सुरळीत असताना वाहनं थांबवून देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सावरकर पुतळ्याजवळ कागदपत्रे आणि परवान्याची विचारणा करतात। विशेष म्हणजे दररोज याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्याच त्याच कर्मचाऱ्यांकडून अडवणूक करून विचारणा केली जाते। विशेष म्हणजे वाहन थांबवून बराच काळ तात्काळ ठेवलं जातं। याबाबत विचारणा केल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करू असं धमकावण्यासही पोलीस कर्मचारी मागे पुढे पाहत नाहीत, त्यामुळे पोलिसांच्या या कार्यवाहीबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत। धुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी काळजी करण्यात येत आहे। गर्दी होणाऱ्या ठिकाणी विरळ व्हावी म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत। देवपूर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सावरकर पुतळ्याजवळ सकाळी 10 ते 1 या काळात थांबतात, कारण जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर कार्यालयांकडे जाण्यासाठी देवपुरातील बहुसंख्य नागरिक सावरकर पुतळ्याजवळील रस्त्याचा वापर करतात। येथे तैनात असलेले कर्मचारी प्रत्येक वाहन चालकाला अडवितात। काही वेळानंतर वाहनाचा परवाना, वाहनाच्या नोंदणीची कागदपत्रे आहेत का अशी विचारणा करतात। खरे तर वाहतूक विरळ करणे इतकी जबाबदारी या पोलिसांना देण्यात आल्याचे प्रशासन सांगते, तर वाहतूक परवाना आणि नोंदणी कागदपत्र तपासण्याचे काम करण्यासाठी शहर वाहतूक शाखा निर्माण करण्यात आली आहे। तरीही सावरकर पुतळ्याजवळ थांबणाऱ्या देवपूर पोलिसांकडून वाहने अडवून परवाना आणि कागदपत्रे मागण्याचे प्रयोजन काय? आम्हाला हे काम सोपिले आहे हे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सांगा असे सांगितल्यानंतर संबंधित कर्मचारी मात्र आम्हाला तसा अधिकार नाही असं सांगतात। परवाना आणि कागदपत्रे मागण्यास कुणी सांगितले असे विचारल्यानंतर ते वरिष्ठांना विचारा असे उद्धटपणे हे कर्मचारी सांगतात। कर्मचाऱ्यांचे हे बोलणे कॅमेरा चित्रित करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तुम्ही शासकीय कामात अडथळा आणत आहात असे बोलत या कर्मचाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करण्यास मागेपुढे पाहिले नाही। वाहतूक नियंत्रण विभागाला सोपलेले काम आणि अधिकार देवपूर पोलिसांकडे हस्तांतरित केले आहेत का अशी विचारणा शहर वाहतूक शाखेकडे केली, पण वाहतूक शाखेचे सक्षम अधिकारी रजेवर आहेत असे उत्तर देण्यात आले। तर जिल्हा पोलीस प्रमुखांना भ्रमणध्वनीवर विचारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा भ्रमणध्वनी व्यस्त होता, त्यामुळे ठिकठिकाणी उभे राहणारे आणि कागदपत्रे तपासणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत वाहतूक शाखा काय स्पष्टीकरण देते किंवा जिल्हा पोलीस प्रशासन काय सांगते याबाबत शहरातील सर्व नागरिकांना उत्सुकता आहे। कसली बर्थडे तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्हाला का आदेश आहे तुम्ही आमच्या गोष्टी नाही करा, आम्हाला नाही सांगायचं, आम्हाला नाही विचारायचं, सांगत नाही, जिल्ह्यातच आहे, जिल्ह्याच्या बाहेर नाही, जिल्ह्याच्या तुम्ही सांगा आम्हाला काय आदेश आहे तुमचा तो सांगा। ते व्हिडिओ शूटिंग करताय, माईट बघताय माझ्याकडनं, ते तुम्हाला काय आदेश आहे मी त्यांना सांगतोय, आमच्या वरिष्ठांकडनं तुम्ही घ्या म्हणून आम्ही बाईट दिल्या शिवाय असं दाखवणार आहे मी तुम्हाला रोज रोज सांगा किती वेळ दाखवायचं ते सांगा आम्हाला, बरं मी रोज जातो नाही रस्त्याने, मी त्याला एक दिवस सांगतोय का
एक प्रकारे आमच्या कामामध्ये अडथळा आणताय त्याचा अर्थ असो बकरी ईद साजरी करताना शासनाच्या निर्देशांचं पालन करावं, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं मत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. यंदा 1 ऑगस्टला सर्वत्र बकरी ईद साजरी होणार आहे, या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सर्वत्र साजरा होणार आहे, त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली. पण सध्या कोरोनाचा संसर्गाची भीती असल्याने त्याचा परिणाम बकरी ईदच्या उत्सवावर देखील झाला आहे. सण उत्सवांच्या निमित्ताने गर्दी होईल आणि कोरोनाचा फैलाव होईल म्हणून शासनाने गर्दीवर नियंत्रण आणले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक झाली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी बैठकीला संबोधित केले. यावेळी शहराच्या निर्णया भागातील मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद घरगुती स्वरूपात साजरी करावी, बोकडबळी देताना नियमांचं पालन करावं, आपल्या परिसरातील शांतता कायदा सुव्यवस्था राखण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांवर देखील असते. पोलिसांच्या कामात सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने हफीज जलाल, सलीम बागवान, सादिक अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. आता सध्या आगामी बकरी ईद ह्या उत्सवाच्या निमित्ताने सणाच्या निमित्ताने पोष्टे हद्दीतील सर्व मौलाना तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची आज धुळे शहर पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली आणि सदर बैठकीमध्ये सदरचा सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चर्चा करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुठेही बकरी ईद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते ती कुर्बानी उघड्यावर देऊ नये, त्याबाबत काय काय काळजी घ्यावी कुर्बानीबाबत, ह्या सगळ्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि त्याबाबत सगळ्यांनी खात्री दिलेली आहे सर्व प्रतिष्ठित लोकांनी की बकरी ईद सणाला कुठचीही गडबड होणार नाही किंवा सण उत्सव हा शांततेत पार पडेल. धुळे शहरासह तालुक्यात गेल्या 12 तासात पावसानं सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अंतर्गत मशागतीची कामं आणि खतं देण्यासाठी पावसानं संधी द्यावी, त्यामुळे अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पन्न येईल असा आशावाद शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान आजअखेर धुळे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 470 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यात यंदा सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. धुळे शहरासह तालुक्यात रात्री काही भागात संततधार पाऊस झाला. धुळे शहर आणि परिसरात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसात सर्वाधिक 470 मिलीमीटर पाऊस धुळे तालुक्यात झाला आहे. याशिवाय साक्री तालुक्यात 267, शिरपूर तालुक्यात 253, शिंदखेडा तालुक्यात 211 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून पासून आज अखेर कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाला, परंतु त्या त्या तालुक्यात सरासरी इतका पाऊस झाला आहे. परिणामी पीक परिस्थिती उत्तम आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या 50% जास्त पाऊस झाला, त्यामुळे जलस्तर उंचावला. यंदा देखील हवामान खात्याने सरासरीच्या तुलनेत 15% जास्त पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. यंदा सर्वत्र पाऊस असला तरी शिंदखेड तालुक्यात मात्र पावसाची नोंद कमी झाली आहे. नेहमी दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिंदखेड तालुक्याची स्थिती गेल्या वर्षी सुधारली होती, पण यंदा तालुक्याच्या काही महसूल मंडळात पाऊस झाला नाही, त्यामुळे शिंदखेड तालुक्यातील काही गावे चिंताग्रस्त आहेत. येणाऱ्या काळात शिंदखेडासह शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे TV. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे TV. धुळे TV वर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही,
आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0562-24-12-41 मोबाईल क्रमांक 94-227-86-422 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011 मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93-255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. समाधानकारक पावसामुळे कपाशीची वाढ जोमदार झाली आहे. लवकरच कपाशीच्या झोडपांवर फुलं दिसतील. तत्पूर्वी कपाशीचं क्षेत्र निर्जंतुक करावं यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. कपाशी फुलोऱ्यावर येताच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मात्रा देण्याचा प्रयत्न होत आहे. काही प्रयोगशील शेतकरी याबाबत कृषी विभागाकडे भ्रमणध्वनीवरून मार्गदर्शन घेत आहेत. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड करतात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी 20 ते 21 मे या कालखंडात कपाशीची लागवड केली. सुदैवाने 1 जूनपासून नियमितपणे जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाचा कपाशीला चांगलाच फायदा झाला. कपाशीची वाढ जोमाने झाली. पुढील 15 दिवसात कपाशीवर फुले दिसतील. तत्पूर्वी फुलांची गळती होऊ नये यासाठी शेतकरी विशेष काळजी घेत आहेत. त्यासाठी कीटकनाशकांची फवारणी होत आहे. काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करून रासायनिक खतांची मात्रा देण्यात आघाडी घेतली. योग्य पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी आणि खतांची मात्रा दिली तर उत्पन्न चांगले येते याची आता शेतकऱ्यांना खात्री पटू लागली. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेताना दिसतात. त्यासाठी मोबाईलवरील संवाद आणि संदेशाची मदत घेतली जात आहे. धुळे तालुक्यातील गडताड येथे सध्या कपाशीच्या क्षेत्रात रासायनिक खतांची मात्रा अनेक शेतकरी देत आहेत. यंदा 6 एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. पाऊस वेळेत झालाय. वाढ चांगली आहे. त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे असे मत राजेंद्र पाटील या शेतकऱ्यांना व्यक्त केलं. कृषी विभागाकडनं आम्हाला काय मोबाईलमध्ये मेसेज पडत आहे आणि त्यांच्याकडनं वारंवार माहिती मिळते आणि त्या तशी फवारणी करतो आम्ही. या कीटक काही तुडतुडे मावे असे पडलेले असतात. कपाशीची वाढ न थांबण्या बोंडबिंड सगळं व्यवस्थित लागायला पाहिजे. यावरून कृषी यांच्याकडून मेसेज आम्हाला काय मोबाईलवर कायम पडत राहतात. श्रावणाच्या पहिल्या पंधरवाड्यात ग्रामदेवता कानुमातेचा उत्सव खान्देशात साजरा होतो. नारळी पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी कानुमाता स्थापन केली जाते आणि सोमवारी तिचं विसर्जन होतं. यंदा नारळी पौर्णिमा सोमवारी आहे त्यामुळे सर्व भाविकांकडून 26 जुलै या दिवशी कानुमातेची स्थापना होण्याची शक्यता आहे. रूढी परंपरेनुसार हा उत्सव एका अर्थानं कुलाचार असतो.
त्यामुळे कुळातील सर्वजण या उत्सवासाठी एकत्र येतात, त्यातून नाती अधिक घट्ट होतात. परंतु यंदा कोरोना संसर्गाची भीती असल्यानं अगोदरच गर्दीवर नियंत्रण आलं आहे. त्यात पुन्हा धुळे महापालिकेनं 24 ते 27 जुलै या काळात संपूर्ण शहर लॉकडाऊन घोषित केलं आहे. तेव्हा कानोमातेचा उत्सव साजरा करायचा कसा असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान बाजारात कानोमातेच्या सजावटीसाठी लागणारं साहित्य भाविकांनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. खानदेशात अनेक रूढी परंपरा आणि ग्रामदैवता आहेत. कानोमाता ही प्रमुख ग्रामदैवत आहे. कानोमातेचा उत्सव साजरा करताना कुठल्याही भेद निर्माण होत नाही, त्यामुळे रूढी परंपरेनुसार कानोमातेची स्थापना करून हा उत्सव साजरा होतो. अनेकजण तांब्या आणि तत्सम धातूपासून बनवलेला मुखवटा स्थापन करतात, तर काहीजण नारळ स्वरूपातील कानोमाता स्थापन करतात. हा उत्सव कुलाचार असल्याने सर्वजण एकत्र येतात. पण यंदा कोरोनाच्या संसर्गाने जन्मापासून ते मृत्यूनंतरच्या होणाऱ्या अग्निसंस्कारापर्यंतच्या उपक्रमात उपस्थितीचे निर्बंध आणले आहेत, त्यामुळे कानोमातेचा उत्सव साजरा होणार कसा असा प्रश्न होतो. तरीही परंपरा खंडित व्हायला नको म्हणून काही उत्साही भाविकांनी मुखवटे आणि सजावट साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सजावट साहित्याची निर्मिती यंदा पुरेशा प्रमाणात झालेली नाही, त्यामुळे सजावट साहित्य गेल्या वर्षाच्या तुलनेत 15 ते 20% महागलं आहे. कानोमातेचा मुखवटा सजविण्यासाठी लागणारे निरनिराळे दागिने आणि साज शृंगाराचे साहित्य उपलब्ध झाले आहे. परंपरा खंडित होईल म्हणून नागरिकांनी हे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली अशी माहिती रवींद्र भावसार या व्यावसायिकांना दिली. कानोमातेच्या उत्सवासाठी 26 आणि 27 जुलै हे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने 2 दिवस अगोदरच 24 जुलैपासून 27 जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित केले आहे. औषधी आणि दूध या जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी देखील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. अशा परिस्थितीत नागरिक कानोमातेची स्थापना करतीलही, पण विसर्जनासाठी पांजऱ्याच्या पात्रापर्यंत पोहोचतील कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जे आपण आपले जे खानदेशमध्ये जे आपली उत्सव म्हणतात, ते म्हणजे आपण कानोबाई उत्सव, तो आता सुरू झालेला आहे. आणि त्या पद्धतीने आता आमच्याकडे त्याची तयारी पण करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ जसं त्यांना लागणारे मुखवटे, दागिने किंवा जे आपण जे सुशोभित करतो घरामध्ये, म्हणजे शोभेचे वस्तू वगैरे जे असतात, त्याची संपूर्णपणे आम्ही तयारी केली आहे. परंतु आता हल्ली हे जे आपलं जे कोरोनाचं जे आता हे चालू आहे बाजू, त्या अनुषंगाने आता जे बास्केटचं जे आता हे आहे ते जरा आता खूपच अजून म्हणजे कमी प्रमाणात त्याला अजून दिसून होत आहे. तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने परिपूर्ण तयारी केलेली आहे. जे जे आपल्या यांना धुळे शहरातील कैलासनगरसह काही नागरिकांच्या घरी दशमातेची स्थापना झाली आहे. राजस्थानातून महाराष्ट्रात स्थिरावलेल्या नागरिकांच्या घरी तसंच ज्यांची दशमातेवर श्रद्धा निर्माण झाली अशा महाराष्ट्रीयन कुटुंबियांच्या घरी देखील दशमातेची स्थापना केली जात आहे. 10 दिवसांच्या या उत्सवात दशमातेची आराधना केली जाते. यंदा कोरोनाचं संकट दूर करावं असं साकडं साऱ्यांनी दशमातेला घातलं आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात राजस्थानातील काही व्यावसायिक स्थिरावले आहेत. रूढी परंपरेनुसार राजस्थानी कुटुंबांकडे श्रावणात दशमातेची स्थापना केली जाते. परिसरातील नागरिकांना दर्शनासाठी बोलावले जाते. त्यातून मूळ महाराष्ट्रीयन असलेल्या अनेकांची दशमातेवर श्रद्धा निर्माण झाली, त्यामुळे राजस्थानी कुटुंबियांसह महाराष्ट्रातील मराठी कुटुंबे देखील दशमातेची स्थापना करू लागलेत. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळे शहरातील अनेक भाविकांच्या घरी दशमातेची स्थापना झाली आहे. कैलासनगरात भारती जोने यांच्या घरी 4 वर्षापासून दशमातेचा उत्सव साजरा होत आहे. दशमाता म्हणजे बालिकेच्या अवस्थेतील देवी. 10 दिवसांचे व्रत केल्यास दशमाता आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करते अशी भावना आहे. सलग 10 दिवस दशमातेचे उपवास केले जातात. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपवास सोडला जातो. त्यानंतर 11व्या दिवसाचा सूर्योदय होण्यापूर्वी दशमातेचे विसर्जन केले जाते. यंदा कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी दशमातेला साकडे घातल्याचे भारती जोने यांनी सांगितले. मी 4 वर्षापासून दशमातेच्या मूर्तीची स्थापना करते आहे आणि उपवास 15 वर्षापासून करते. पण माझ्या घरामध्ये जे भरभराटीचे दिवस आले ते फक्त दशमातेमुळेच आले. दशमाता बसते त्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत उपवास करतो. आम्ही एक वेळा फराळ करून संध्याकाळी जेवण करून 10व्या दिवशी दशमातेचं विसर्जन करतो. सूर्य उगवण्याच्या आधी नैवेद्यासाठी गुळ आणि चुरमा बनवतो प्रसाद म्हणून. दशमातेकडे माझी हीच प्रार्थना आहे की जगावर जे मोठं संकट ओढवलं आहे कोरोनाचं, ते दशमाते 10व्या दिवशी ती जशी जाईल तसं कोरोनाचं पण दुःख घेऊन जावं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात
एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, आयएफबी, एलजी, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम एसी. 0 डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, टीव्हीएस, एचडीएफसी, एचडीबी कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत एसी खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता एसीची साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि एसी घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0625-62-282-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट. क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रिकॉल्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-22-91-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वर्षा ऋतू सुरू झाला असून या काळात वाताचा त्रास होऊ शकतो. सध्या तर कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे वर्षा ऋतूच्या कालावधीत विशेष काळजी घ्यायला हवी असा सल्ला वैद्य प्रवीण जोशी यांनी दिला आहे. वर्षा ऋतूत सर्दी आणि कफ होऊ नये यासाठी आयुर्वेदानं सांगितलेले उपचार वेळोवेळी घ्यावेत असं मत वैद्य जोशी यांनी व्यक्त केलं. श्रावण मासी हर्ष मानसी असे म्हणताना वर्षा ऋतूला सुरुवात होते हे सहज लक्षात येते. ऋतू बदलल्याचा मानवी जीवनावर नक्कीच परिणाम होतो. त्याबाबत वैद्य प्रवीण जोशी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, वर्षा ऋतू सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढते. याच काळात शरीरात वाताचा प्रकोप होतो. सध्या तर कोरोनाने थैमान घातले आहे. एका अर्थाने हा वाताचाच प्रकार आहे. कोरोनाचे विषाणू श्वसनाद्वारे फुफ्फुसात जातात. वर्षा ऋतूत
वातूळ पदार्थ खाऊ नयेत. आहार नियंत्रित असावा. या कालखंडात शरीरातील अग्नी तीक्ष्ण असतो तेव्हा वात निर्माण होणार नाही याची आहार घेताना काळजी घ्यावी. सर्दी आणि कफ होऊ नये म्हणून नाकपुड्यांना आतील बाजूने तेल किंवा तूप लावावे. त्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यावी. आंघोळीच्या वेळी सांध्याचा भागात तेल आणि मिठाने सोळावे. कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे छातीतील कफ कमी होतो. ज्यांना संधिवात आणि वाताचा जास्त त्रास होतो त्यांनी गुडघे मणके या भागात कापूर घातलेले एरंडल तेल गरम करून शेक घ्यावा. हरवा डाळ तसेच शिळे पदार्थ खाऊ नयेत. याच काळात उपवास जास्त होतात. उपवास करताना दुपारी पुरेसा आहार घ्यावा. सायंकाळी मात्र आहार कमी करावा. हळदीचा वापर नियंत्रित करावा. हळदीचा जास्त वापर झाल्यास त्रास होऊ शकतो. चवनप्राश भुकेनुसार घ्यावे. आयुष काढा करताना मिरी पिंपरी दालचिनीचा वापर नियंत्रित करावा. याच काळात वातावरण दूषित असते त्यामुळे मास्कचा वापर करा. हात स्वच्छ धुवा. एकटे असताना मास्कचा वापर शक्यतो करू नका असा सल्लाही वैद्य प्रवीण जोशी यांनी दिला. आता सध्या वर्षा ऋतू सुरू झालेला आहे. वर्षा ऋतू जवळजवळ मध्ये येऊन लागला आहे आपल्याकडे. वर्षा ऋतूमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आयुर्वेदानुसार वात नावाचा जो दोष आहे तो वाढलेला असतो वर्षा ऋतूमध्ये. वाताचा प्रकोप आणि वाताचे आजार सगळे वर्षा ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. आता सध्या जो सगळ्यात जोरात थैमान घालतो आहे पॅन्डेमिक म्हणजे हा व्हायरस COVID-19 हा सुद्धा तसा वाताचाच आजार आहे आणि तो प्राणवस होतो असा जाणार आहे. तर रुटीन जे वर्षा ऋतूत आपल्याला काळजी घ्यायची असते त्याच्यामध्ये वातूळ पदार्थ सहसा पचायला जड खायचे नसतात. दोन्ही दृष्टीने मी सांगतो. ऋतूच्या दृष्टीने सांगतो सध्या जो आजार सगळी पसरवते तर आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे. थोडंसं कमी आहार घ्यायचा आहे म्हणजे अग्नी तीक्ष्ण राहतो. सगळे रोग जे आहेत ते अग्निमान्य झाल्यानंतर निर्माण होण्याची आयुर्वेदाने त्याची संप्राप्ती सांगितली. रोगा सर्वव्यापी बद्धग्न अग्नी बंद होऊ देऊ नका. अशा पद्धतीने आहार खा. त्या आहारामुळे तुमच्या खाल्लेल्या अन्नाचा कफ होणार नाही आणि वात तयार होणार नाही. अन्न पचन चांगलं राहील. भूक चांगली राहिली म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती आपोआप खाल्लेल्या अन्नापासून रस रक्त धातू बनून त्याची प्रतिकारशक्ती तुमची टिकून राहील. कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा होत असल्यानं मूर्तिकारांमध्ये गणेश मूर्तीच्या भव्य दिव्यतेऐवजी आखीव रेखीवपणा साकारण्यास स्पर्धा सुरू झाली आहे. कारण सार्वजनिक गणेश मंडळांनी 4 फूट उंचीची तर घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी 2 फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन करण्याची परवानगी शासनानं दिली आहे. परिणामी दरवर्षी मूर्तिकारांकडून मूर्तीच्या भव्य दिव्यतेविषयी स्पर्धा होत असे पण यंदाचे निर्बंध पाहता मूर्तीच्या आखीव रेखीवपणाबाबत मूर्तिकारांमध्ये स्पर्धा होत आहे. धुळे शहरातील कुंभारवाड्यात इतरांशी स्पर्धा होऊ शकेल अशा आखीव रेखीव मूर्तींची निर्मिती सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सवाला 22 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. साधारणपणे 3 आठवड्याअगोदरच मूर्तिकारांकडून गणेशमूर्तीच्या जडणघडणीला वेग देण्यात आला आहे. दरवर्षी भव्यदिव्य मूर्ती साकारणार कोण याबाबत मूर्तिकारांमध्ये स्पर्धा असते. तसेच सर्वात जास्त उंचीची मूर्ती स्थापन करणार कोण याबाबत सार्वजनिक मंडळांमध्येही स्पर्धा असते. परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशोत्सवाचे स्वरूपच बदलणार आहे. त्याची सुरुवात गणपती मूर्तीच्या उंचीपासून झाली. शासनाने यंदा मंडळांना 4 फूट उंचीची मूर्ती बसविण्यास परवानगी दिली आहे. तर घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना 2 फूट उंचीच्या मूर्तीचे निर्बंध आहेत. शासनाचे निर्बंध लक्षात घेता मूर्तिकारांमध्ये यंदा मूर्तीच्या भव्यदिव्यतेबाबत नाही तर कलाकुसरीबाबत स्पर्धा लागली आहे. मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये जितक्या आकर्षक गणेशमूर्ती तयार होतात तितक्याच आकर्षक गणेशमूर्ती धुळे शहरातील कुंभारवाड्यात निर्माण होत आहे. विशेष म्हणजे नाशिक ठाणे आणि सीमारेषेलगतच्या गुजरात तसेच मध्य प्रदेशातील काही शहरांमधून धुळे शहरातील गणेशमूर्तींची मागणी असते. यंदा गणेशमूर्ती साकारण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढलेली असेल. कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विघ्नहर्त्या गणपतीला सर्वजण साकडे घालणार आहेत. तेव्हा मंडळांबरोबरच भाविकांकडून गणेशमूर्तीची खरेदी होईल. अपेक्षित दर मिळावा म्हणून मूर्तीच्या आखीवरेखीपणावर मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय अधिक लक्ष देत आहेत. यंदा आखीवरेखीपणाबाबत खऱ्या अर्थाने स्पर्धा होत आहे अशी प्रतिक्रिया मूर्तिकार अक्षय चव्हाण यांनी दिली. यंदा 100 रुपयांपासून 2000 रुपये किमतीच्या गणेशमूर्ती आम्ही तयार केल्या आहेत असंही अक्षय चव्हाण यांनी सांगितलं. आम्ही गणपती स्टार्टिंग केले आहे जूनपासून स्टार्ट केलेलं आहे. आम्ही 6 इंचापासून तर 2 फुटापर्यंत गणपती तयार करतो. आम्हाला सर्व मदत करता बहीण भाऊ सर्व येता. आम्ही गणपती कल्याण मुंबई पुणे या अशा गावांना पाठवतो मोठ्या गावांना पाठवतो. आम्ही
91 पासून तर 701 पर्यंत अशा मूर्त्या किमतीचे बनवतो. तर आता सर्वे न्यू मॉडेल आहे, तर आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी सर्व मूर्त्या विकून जाऊ. शेवटी पुन्हा ऐकण्याचे राज्यात ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. देवपूर पोलीस सांगतात आम्ही शहर वाहतूक शाखेचं काम करतो, शहर वाहतूक शाखेकडून स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न पण सक्षम अधिकारी रजेवर. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक म्हणजे 470 mm पाऊस धुळे तालुक्यात. पिकांची स्थिती समाधानकारक, मात्र शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. ग्रामदेवता कानुमातेच्या उत्सवासाठी 26 आणि 27 जुलै महत्वाची, पण महापालिका प्रशासनानं लॉकडाऊन घोषित केल्यानं भाविकांची कोंडी. वर्षा ऋतूला सुरुवात झाल्यानं वाताचा त्रास होण्याची शक्यता, वात आणि कफ टाळण्यासाठी आयुर्वेदातील उपचार पद्धती अवलंबा, वैद्य जोशी यांचा सल्ला. आणि 3 आठवड्यांवर आलेल्या गणेशोत्सवाचे मूर्तीकारांना वेध, यंदा मूर्तीच्या भव्य दिव्यतेबाबत नाही तर आखीव रेखीवपणाबाबत मूर्तीकारांमध्ये स्पर्धा. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.